नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज. महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि कर्जत तालुक्यामध्ये जे काही उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा चालू होती, त्यानंतर मातोश्रीवरून श्रीयुत महेंद्रशेठ थोरवे यांना बोलावणं आलं आणि त्यांना ए बी फॉर्म देण्यात आला. आपण त्यांच्याशीच या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI रासप युतीचे उमेदवार महेंद्रशेठ थोरवे. सर, आपली काय प्रतिक्रिया असेल? पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली आहे. मला ए बी फॉर्म त्यांनी दिलेला आहे. पक्षप्रमुखांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या संपूर्ण मतदारसंघातील शिवसैनिकांची आणि जनतेची तीव्र इच्छा होती की या मतदारसंघातून या 2019 विधानसभेला ज्या निवडणुकीला सामोरे जात असताना आयात केलेला उमेदवार इथल्या जनतेला शिवसैनिकाला नको होता. उमेदवार हा एक सामान्य शिवसैनिक असावा अशी प्रामुख्याने सगळ्या शिवसैनिकांची भावना होती आणि म्हणूनच आमच्या पक्षातून सुद्धा शिवसेनेतून 7 ते 8 लोक इच्छुक होते. या सगळ्यांशी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सगळ्यांशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर पक्षप्रमुखांनी निर्णय घेऊन या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. नक्कीच मला पूर्णपणे विश्वास आहे की येत्या 21 तारखेला कर्जतची जनता धनुष्यबाण या निशाणीवर आपलं बहुमूल्य मत देऊन प्रचंड बहुमतानी महायुतीचा उमेदवार निवडून देतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. 6-4 तारखेला आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात, तर आपलं शक्ती प्रदर्शन कशा पद्धतीचं असेल? खरं तर या मतदारसंघामध्ये गेली 10 ते 15 वर्ष सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात काम मी करत आलेलो आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिवसैनिकाला मनापासून वाटत होतं की महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात यावी आणि म्हणूनच मला उमेदवार दिल्यानंतर त्या दिवशी आम्ही मुंबईवरून मातोश्रीवर गेलो आणि मातोश्रीहून आम्ही येत असताना ए बी फॉर्म घेऊन आम्ही आलो आणि याची संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना जनतेला माहिती जशी मिळाली तशी आपण पाहिलं असेल तर 4 फाट्यापासून ते 4 फाट्यापासून ते माझ्या शिवतीर्थापर्यंत उत्स्फूर्तपणे युवक सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले होते. मला फार भरून आलं होतं की एवढे माझे कार्यकर्ते माझ्यापाठी ठामपणे उभे होते आणि म्हणूनच 4 तारखेला मी माझा उमेदवारी अर्ज भरत आहे. मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते आणि माझे सगळे शिवसैनिक, माझे सगळे हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक सगळेच लोक मोठ्या संख्येने 4 तारखेला वाजत गाजत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत.